उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रखडलेल्या कामासाठी कोकणी माणूस जबाबदार आहे असं म्हटलंय. हे चुकीचं आहे. कोकणी माणसाला बदनाम करू नका. पहिल्यांदा या रस्त्यावरून गाडीनं फिरावं मग समजेल कोकणातील रस्ता कोकणी माणसामुळे नव्हे तर प्रशासनामुळे रखडल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथील मनसे कार्यालयात ते बोलत होते. काय म्हणालेत परशुराम उपरकर पाहूया. गेले अनेक दिवस गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांचा व्हिडिओ फिरतो आहे की कोकणातला जो रस्ता 13 वर्ष रखडला त्याची कारणं सांगताना अनेक ठिकाणी गडकरी साहेब कोकणातल्या लोकप्रतिनिधींवरती आणि कोकणातल्या लोकांवरती ठपका ठेवून गडकरी कोकणी माणसाला थोडक्या अर्थाने बदनाम करतायत. गडकरी साहेब खऱ्या अर्थाने काम करणारा अधिकारी काम करणारे मंत्री आहेत. त्यांनी राज्याचे मंत्री असताना पण काम केलं आहे. विरोधी पक्षनेते पण आमच्या बरोबर असताना काम केलं आहे. केंद्रामध्ये पण काम करत आहेत. पण कोकणातला रस्ता कोकणी माणसामुळे अडकला नाही आहे तर तुमच्या प्रशासनामुळे अडकला आहे. पहिला रस्ता तुम्ही 2013 जो 2009 जो टप्प्याला पहिला टप्पा दिलात त्या टप्प्याच्या ठेकेदाराने काय घोळ घातला ते सर्व जनतेला माहिती आहे. त्यानंतर ह्या कोकणातले रस्ते पूर्ण करण्याकरता तुम्ही टप्पे तयार केलेत 11 टप्पे तयार केले. त्या 11 टप्प्यामधील जो ब्रिज बांधण्याचं काम जे काढलं ते ब्रिज बांधण्याचं काम करताना प्रशासनाने त्याची कोणती आर्थिक बाजू न बघता त्याला टेंडर दिल्यामुळे आणि तो कॉन्ट्रॅक्टर बँक करप झाल्यामुळे त्याला ती कामं करता आली नाहीत. त्यामुळे ती कामं जवळजवळ 4-5 वर्ष कामं तशीच राहिली ब्रिज बांधण्याची नदीतली. त्यानंतर टप्पे तुम्ही सर्व टेंडर दिल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी सहकार्य केलं. रत्नागिरीला काही भागांनी सहकार्य केलं पण पुढच्या रत्नागिरीमध्ये दिलेला ठेकेदार हा ठेकेदाराकडे कोणत्याही प्रकारची मशिनरी नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचे सुविधा नसल्यामुळे तो 2 टप्प्यातले काम करू शकला नाही. हे प्रशासनाने तपासण्याची गरज होती. त्यामुळे तेही प्रशासनाने तपासल्यानंतर आता परत फेर टेंडर काढून तुम्ही हे करण्याचा प्रयत्न केला. आज ह्या सर्व गोष्टी जरी असल्या या सर्व गोष्टीमध्ये कोकणी माणूस बदनाम होता कामा नये. कारण कोकणी माणसांनी सर्वच प्रकल्पांना आतापर्यंत मदत करत आलेले आहेत. कारण रेल्वेचा प्रकल्प या कोकणातूनच गेला. त्या रेल्वेच्या प्रकल्पाला कोकणी माणसांनी आपली असलेली किमती जागा पण दिलेली आहे आणि त्या किमती जागेतून रेल्वे गेलेली लोकांनी बघितलेली पण आहे. पण हा कोकणी हा राष्ट्रीय महामार्ग 66 हा बघितल्यानंतर तुमच्या असलेल्या प्रशासनाने तुमच्या असलेल्या प्रशासकीय यंत्रणेने किंवा असलेल्या ठेकेदाराने जे अडचण निर्माण केली ती अडचण निर्माण केल्यामुळे न्यायालयात गेली. आज न्यायालयात गेल्यामुळे न्यायालयाकडे पण ह्या प्रशासनाने न्यायालयाला फसवतात. त्याचप्रमाणे गडकरी साहेबांना पण ब्रिफिंग करताना फसवत असल्याची आमची खात्री आहे. कारण न्यायालयाला पण 2021 डिसेंबरला रस्ता पूर्ण होईल अशा प्रकारचं ह्या प्रशासनाने ॲफिडेविट दिलं. त्यानंतर तो अजूनही रस्ता पूर्ण झाला नाही. त्यानंतर 2 ॲफिडेविट घातलं पण ते ॲफिडेविट घालून उच्च न्यायालय पण एकदा नाराजी त्यांनी पसरवली आहे. असं असताना सातत्याने कोकणी माणूस करण्यापेक्षा तुम्ही किंवा लोकप्रतिनिधींनी ह्या ठिकाणी आर्थिक काय मागणी केली असेल काय केलं असेल ते करण्यापेक्षा ह्या रस्त्यामध्ये करताना कोकणी माणसांना तुम्ही लक्ष केंद्रित करू नये. कारण दोघांनी म्हणताना की मला ह्या रस्त्यावर पुस्तक लिहावं लागेल पण पुस्तक लिहित असताना ह्या प्रशासनाची पण चुकीची बाजू त्यामध्ये लिहिण्याची गरज आहे आणि प्रशासकीय यंत्रणेने कशा प्रकारचा रस्ता केला ह्याची बघण्याची गरज आहे. ज्या आर्टिफॅक्ट कंपनी होती त्यांनी या रस्त्यावरती किती नियंत्रण ठेवलं आणि किती पाहणी केली हे पण बघण्याची गरज आहे. कारण आज गडकरी साहेबांनी जो हवाई पाहणी केली ती हवाई पाहणी हा महामार्ग बघण्यासाठी होती की सिंधुदुर्ग जिल्ह्यातून किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून
नागपूर रस्त्याला जोडणारा रस्ता करण्यासाठी केली होती हे त्यांनाच माहिती किंवा आपल्या जिल्हा राज्याच्या बांधकाम मंत्र्यांना माहिती. पण ह्या ठिकाणी गडकरी साहेबांनी एकदा या रस्त्यावरून यावं, रस्त्यावरून गाडी घेऊन फिरावी झालेल्या रस्त्यावर, आणि पुण्या आणि बँगलोर रस्त्यावरून जावं. तिकडचा रस्ता ज्याप्रमाणे चाल आहे त्या रस्त्यावरती कोणत्या प्रकारची गाडी व्हायबल होत नाही, पण ह्या रस्त्यावर आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गाडी व्हायबल होते. आणि पावसात जर आले तर ठिकठिकाणी रस्त्यावर ब्रिजवर पाणी साचलेलं तुम्हाला बघायला मिळेल, ठिकठिकाणी ब्रिजवरून धबधबे पडताना मिळतील. आज जो ह्या कणकवली तालुक्यातला जो SM हायस्कूलचा बांधलेला ब्रिज बांधल्यानंतर एका वर्षात कोसळतो, ही जर दयनीय परिस्थिती असतील तर कोकणी माणूस ह्या सर्व विषयावरती आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर उतरेल. कारण कोकणी माणसाने आपली घरं दारं आणि किमती जमिनी आणि शेती जमिनी या रस्त्याला संपादनाला दिलेल्या आहेत, आणि त्याचप्रमाणे त्यामुळे त्यांना असलेल्या सुविधा या कोकणातल्या लोकांना जे अंतर्गत जाणारे हायवेला जोडणारे रस्ते त्यांना मधून जाण्यासाठी रस्ता दिलेला नाही. त्यानंतर त्यांना असलेले जे पाण्याचे पाट, कारण पहिल्या पावसात तर पाणी पूर्ण रस्त्यावरती थांबलं होतं आणि ठिकठिकाणी अडल्यामुळे काही घरं गेली होती. कणकवलीची बँक सारस्वत बँक तर पाण्याखाली गेली होती, त्यांच्याजवळ 5 लाखाच्या नोटा भिजल्या होत्या अशा प्रकारे बातम्या आल्या होत्या. हे कॉन्ट्रॅक्टरांचं केलेलं अपयश किंवा कॉन्ट्रॅक्टरांनी केलेलं निकृष्ट काम, या कामाचा ठपका सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या किंवा कोकणी जनतेवर ठेवू नये अशा प्रकारची त्यांना आमची विनंती आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल.